हेलो मुलांनो, मराठी लेसन नंबर 19, वर्षाचे महिने। मुलांनो, या धड्यामध्ये आपण इंग्रजी महिन्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याचे काही ना काही महत्त्व असते तेही आपण या धड्यात जाणून घेणार आहोत। तर मुलांनो, इंग्रजी वर्षात 12 महिने असतात, त्यांची नावे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर। हे 12 महिने इंग्रजी महिने म्हणून ओळखले जातात। तर मुलांनो, जानेवारी हा महिना वर्षाचा पहिला महिना, हो की नाही? आता सध्या कोणता महिना चालू आहे मुलांनो? हो, जानेवारी महिना सुरू आहे आता। तर या महिन्याचं महत्त्व काय आहे? तर हा वर्षाचा पहिला महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण संक्रांती हा सण साजरा केला। दुसरा महिना फेब्रुवारी। मुलांनो, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असल्यामुळे वर्षातला हा सगळ्यात लहान महिना आहे। तिसरा महिना मार्च। मार्च महिना हा होळीचा महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये मुलांनो तुम्ही सगळेजण रंगात खेळण्याचा आनंद लुटता, हो की नाही? तर हा महिना रंगात खेळण्याचा महिना आहे। पुढचा महिना एप्रिल। मुलांनो, एप्रिल महिना हा परीक्षेचा महिना असतो साधारणपणे। तर या महिन्यामध्ये आपल्याला खूप अभ्यास करून मेहनत करून पेपर लिहायचे असतात, हो की नाही? मे महिना, जरी हा महिना मुलांनो सुट्टीचा असला तरी काय करावे या गर्मीला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो, हो की नाही? कारण या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये अतिशय गर्मी असते, खूप ऊन तापतं। आपल्या जळगाव शहरामध्ये सुद्धा साधारणपणे 47 ते 48 तापमान असते। पुढचा महिना जून। जून महिन्यामध्ये मुलांनो पावसाळ्याला सुरुवात होते आणि पहिला जो पाऊस पडतो त्यात तुम्हाला भिजायला आवडतं, हो की नाही मुलांनो? तर हा महिना पावसाचा महिना असतो आणि तुम्ही पावसात भिजायचा आनंद घेता। पुढचा महिना आहे जुलै महिना। या महिन्यामध्ये बघा मुलांनो, पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवगार झालेला असतो, निसर्ग हिरव्या शालूने नटलेला असतो, असा हा महिना जो जुलै महिना। तर याच्यामध्ये आपण हिरवागार निसर्ग असल्यामुळे त्याची मजा लुटू शकतो। ऑगस्ट महिना, हा महिना स्वातंत्र्याचा सण मोठा असा म्हटलंय, कारण या महिन्यामध्ये 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला म्हणून 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, म्हणून या महिन्याला म्हटलंय स्वातंत्र्याचा सण मोठा। पुढचा महिना सप्टेंबर। साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीचे आगमन होत असते आणि हा सण हा आगळा म्हटलेला आहे, कारण हा सण सगळ्यांचाच प्रिय सण आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा सण आवडतो। साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होते। पुढचा महिना आहे ऑक्टोबर। ऑक्टोबरमध्ये साधारणपणे थंडीला सुरुवात होते, पण एवढी खूप काही थंडी नसते बरं का मुलांना ऑक्टोबर महिन्यात, त्यामुळे या थंडीला गुलाबी थंडी म्हटलेलं आहे, कारण अगदी थोडीशी चाहूल लागते थंडीची या महिन्यामध्ये। पुढचा महिना आहे नोव्हेंबर, ज्यामध्ये साधारणपणे दिवाळी येते। कधी कधी मुलांना ऑक्टोबर महिन्यात सुद्धा दिवाळी असते शेवटी शेवटी,
आणि नोव्हेंबर मध्ये सुद्धा असते। तर या महिन्यामध्ये तुम्हाला फटाक्यांची मजा घेता येते हो की नाही? दिवाळीमध्ये फटाके उडवता की नाही? हो, तर नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये फटाक्यांची मजा तुम्ही घेऊ शकता, कारण हा महिना दिवाळीचा महिना असतो। मुलांनो, डिसेंबर या महिन्यामध्ये आपण ख्रिसमस साजरा करतो। तर हा वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे या वर्षाला बाय बाय करू असे म्हटलेले आहे, कारण शेवटचा महिना असतो आणि आपण ते वर्ष संपत असल्यामुळे त्याला जणू काही आपण बाय बाय म्हणतो आहे, असा हा डिसेंबर महिना आणि शेवटचा महिना असतो। तर मुलांनो, इंग्रजी वर्षात 12 महिने असतात, ते आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर।